पुण्याला कुठं बोलावं, कुठं मुंबईला गेले कुठे एक जण सांगतो मुंबईला गेले कुठं गेला जगताप आमचा जगताप एक जण म्हणला की मुंबईला गेली परत तुम्ही आता म्हणताय तब्येत बरी नाही व्हिडिओ गैरहजर आहे पुढे जे अधिकारी गैरहजर असतील त्यांना शोकॉन नोटीस काढायला कलेक्टरला सांगा आजच्या की काय जनतेचं काम आहे सामान्य लोकांचं काम आहे शेतकऱ्याचं काम आहे एक अधिकारी आजारी पडतो एक अधिकारी गैरहजर राहतो हे चांगलं नाही कुठल्या माध्यमातून घेतलं ह्याला महत्व नाही सामान्य लोकांसाठी हे सरकार काम करतंय त्यामुळे सामान्य लोकांसाठी ह्या सरकारनं काम करा माणसाचा 6 वाजले तरी थांबले आणि आमचे अधिकारी गैरहजर जे कोणी अधिकारी गैरहजर असतील या अभियानाला लोकांच्या कामासाठी म्हणून त्या अधिकाऱ्यानं निश्चितपणे त्याचा थोडासा विचारला जाईल मला सांगितलं गेलं प्राण मुंबईला गेले म्हणून कोणी सांगितलं तुला प्राण मुंबईला गेले ठीक आहे तहसीलदार म्हणजे आजारी समोरासमोर तुम्हाला दोघांची आहे तू मला गाडी म्हटला प्रांत मुंबईला दिले तहसीलदार आता म्हणतात प्रांत आजारी आहे खरं काय तुमचं रेकॉर्डिंग असेल फोन म्हणजे तुम्ही खरं आत्ता बोलताय का मग अशी बोलला दोन्ही खरं आहे मुंबईलाच आजारी पडले असंच ना काय वकील व्हायला पाहिजे होतं तुम्ही कुठला आमच्या मजदूर खात्यात आला हे रेकॉर्डिंग सोडू नका बाबा हे सरकार लोकांच्या साठी मंत्री का चिडतात ठीक आहे मला उशीर झाला यायला मी दिलगिरी व्यक्त केली पण आज कानाकोपऱ्यातनं लांब लांबनं लोक आली कोणाला दाखला पाहिजे कोणाचा सातबारा दुरुस्त करायचा आहे कोणाची नोंद झालेली नाही कोणाचं दुबार रेशन कार्ड काढायचंय छोटी छोटी कामं आहे तो ताई मगाशी म्हणल्या की हिथनं वारी खंडाळ्याची करावी लागती आमदार कचेरीमध्ये व्हिडिओ कचेरीमध्ये सब रजिस्टर कचेरीमध्ये भूमी अभिलेख कचेरीमध्ये त्याच्याऐवजी त्याच खात्यांचे अधिकारी जर दिवसभर हिथं बसले लोकांनी तुमचे अर्ज दिले तपासून घेतले जागच्या जागी जर त्याच्यावर निर्णय घेता आला त्रास कुणाला होणार आहे आमच्या लोकांना सरकारी की ज्यांना फक्त हिथं येऊन टेबलवर दिवसभर बसावं लागणार आहे वेळ कुणाचा वाचणार आहे सामान्य माणसाचा वाचणार आहे त्याचा एक एक दोन दोन दिवस हेलपाटे मारायला लागणं बरं भले खंडाळ्याच्या ऑफिसमध्ये गेले अधिकारी भेटले तर बरं हे आता सांगतात तसं एखादा अधिकारी मुंबईला गेलाय मुंबईचा आजारी पडलाय म्हणले की ते आमच्या माणसाचा हेलपाटा पुन्हा वाया गेला मग त्याला पुन्हा खंडाळ्यावर यायचं विंगला पुन्हा 2 दिवसानं पुन्हा विंगवरनं खंडाळ्याच्या ऑफिसला जायचं त्यामुळे अशा पद्धतीनं लोकांच्यासाठी हे सरकार लाभते राज्याचे मुख्यमंत्री 18-18 तास काम करतायत राज्याचे मंत्री दिवसभर लोकांच्यासाठी उपलब्ध राहतायत प्रशासनानं सुद्धा हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे लोकांच्यासाठी काम करणारं हे सरकार आहे सर्वसामान्य माणसाला जागेवरती न्याय मिळायला पाहिजे सर्वसामान्य माणसाला त्याच्या नियमित असणाऱ्या कामासाठी हेलपाटे घालायला लागू नये अशा पद्धतीचं निश्चितपणाने आपल्याला इथून पुढे काम करायचंय शारदाताई जाधवांना मनापासून धन्यवाद देऊ गेले 2 दिवस झाले त्यांचा पाठपुरावा सुरू आहे की अशा पद्धतीनं साहेब हे लोकांच्या दारात आपलं सरकार गेलं पाहिजे सामान्य माणसाच्या दारात शासन गेलं पाहिजे शेवटी शासन कोणासाठी आहे आमदार मंत्र्यांसाठी नाही हे शासन ज्यांना आम्हाला आमदार मंत्री तुम्ही केले त्या जनतेतल्या राज्यातल्या सामान्य जनतेसाठी हे सरकार आहे आणि माननीय शिंदे साहेबांचं माननीय फडणवीस साहेबांचं हेच सांगणं आहे की जनतेचे तुम्ही प्रतिनिधी आहात जनतेमध्ये मिसळून काम करा जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या त्यांना तिथल्या तिथं निपटारा करण्याचं काम करा अशा पद्धतीचं लोकाभिमुख काम इथून पुढे सातारा जिल्ह्यामध्ये ते निश्चितच केलं जाईल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथं उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांना मी एवढीच ग्वाही देईन ठीक आहे पहिला प्रयोग होता अधिकाऱ्यांनी कदाचित मी सिरियसली घेतलं नसेल पण इथून पुढे अशा पद्धतीनं लोकांच्यासाठी कुठलीही योजना कुठलाही उपक्रम जो सामान्य माणसासाठी शासनाच्या वतीनं राबवतोय तो तंतोतंतपणानं आणि त्याला प्राधान्य देऊन तो पाळलाच गेला पाहिजे राबवलाच गेला पाहिजे अशा पद्धतीच्या सक्त सूचना आज जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मी देईन पुन्हा एकदा आपण सगळ्यांच्या नेतो उपस्थित राहिला या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रमात आपण सहभाग घेतला पुन्हा एकदा परत एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो मला यायला उशीर झाला आणि ज्या विभागाचे अधिकारी आज गैरहजर होते त्यांच्यामुळे त्यांच्या विभागासंबंधित जी तुमची कामं आली असतील ती जरूर त्या विभागाकडे आपण लेखी स्वरूपामध्ये द्या आमच्या यंत्रणेमार्फत सुद्धा त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि निश्चितपणे लवकरात लवकर तुमचं जे निश्चितपणे नियमाच्या अधीन असणारं काम असेल ते तातडीने केलं जाईल अशी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो केलेल्या स्वागत सत्काराबद्दल आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आज या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या सहकार्यातलं
आणि राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या माध्यमातून महाराजस्व अभियानचा उपक्रम विंग गावामध्ये खंडाळा तालुक्यात आपण आयोजित केला. दाखले देणं, काही शिधापत्रिकांचं या ठिकाणी वाटप करणं किंवा ज्या काही शासकीय कामांच्यातल्या संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ योजनेतल्या पात्र लाभार्थींची प्रकरणं करणं, ह्या सगळ्या गोष्टींची ज्या ज्या ठिकाणी लोकांना इथून उठून किंवा खेड्यातनं उठून तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयामध्ये जावं लागतं त्याच्याऐवजी शासन आपल्या दारी असा चांगला उपक्रम या ठिकाणी शारदाताई जाधवांनी या ठिकाणी सहकार्य घेऊन पुढाकार घेऊन या ठिकाणी केला आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यामुळे एक समाजभूमी समाजाभिमुख काम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये आपण केलेलं आहे. काही अधिकारी आज अनुपस्थित आहे अशा ठिकाणी मी माझ्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मला महसूल अधिकारी प्रांतांचं मला असं सांगितलं गेलं मगाशी प्रवासामध्ये की ते मुंबईला आहेत, आता इथं विचारलं तर त्यांचा तहसीलदार म्हटले की ते आजारी आहेत. नेमकी काय वस्तुस्थिती आहे विभागीय आयुक्तांच्याशी मी आताच गाडीतनं गेल्या बोलेन. जर व्हिडिओ गैरहजर आहेत हे मला सांगितलं, कुठल्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जर अशी दीर्घाई केली असेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.